संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं देहूतून प्रस्थान ठेवलंय. ज्ञानोबा तुकारामाचा नामघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते पादुकांचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. मंदिर प्रदक्षिणेनंतर पादुका येत्या 18 तारखेपर्यंत देऊळ वाड्यातच ठेवल्या जातील. 19 जुलैला सकाळी एसटीनं ही पालखी पंढरपूरकडे रवाना होईल. खासदार संभाजी राजे खास वारकरी वेशात आज सोहळ्याला उपस्थित होते. टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांसोबत त्यांनीही ताल धरला, तसंच त्यांनी फुगडीचाही आनंद लुटला. पंढरीच्या वारीची नोंद वर्ल्ड हेरिटेज मध्ये व्हावी यासाठी आपण प्रयत्न करत असल्याची माहिती संभाजी राजेंनी दिली. तिकडे आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानासाठी तयारी पूर्ण झाली आहे. मंदिर सजावटीसाठी 5000 किलो फुलं मंदिरात आणण्यात आली आहेत. इतरही तयारी पूर्ण झाली आहे. यावर्षीही कोरोना पार्श्वभूमीवर मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार आहे. पण असं असलं तरी प्रस्थानाची परंपरा खंडित होऊ नये यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. आषाढीची वारी पायी करण्यावरती बंडातात्या कराडकर अजूनही ठाम आहे. आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर वारकरी समाजाचा उत्साह द्विगुणित होईल याचं भान ठेवावं असा इशारा सुद्धा बंडातात्या यांनी दिलाय. तसंच आपण कुठेही गायब झालो नसून आळंदीतच असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्या दुपारी 2 वाजता आळंदीतून पायी वारीला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्या 350 वारकऱ्यांना दर्शनासाठी परवानगी देण्यात आली आहे. वारीतल्या 100 वारकऱ्यांव्यतिरिक्त ही वाढीव परवानगी देण्यात आली आहे. तसंच वाखरीपासून पंढरपूरपर्यंत 3 किलोमीटर अंतर प्रतिपालखी 40 वारकऱ्यांसह पायी वारी करण्यात परवानगी देण्यात आलेली आहे. हे अंतर सर्व पालखी सोहळ्यांना एकत्रित 20 वारकऱ्यांसह पायी करण्यास परवानगी असेल. तिकडे संत एकनाथ महाराजांच्या नाथांच्या देवऱ्यातून प्रस्थान ठेवून पालखी आता नाथांच्या गोदावरी काठी समाधी मंदिरात स्थिरावली आहे. 19 दिवस आता वारीमध्ये होणारे सर्व संस्कार पूजा अर्चा इथंच होईल आणि नंतर बसने ही पालखी पंढरीला रवाना होईल. आई भवानीचा गजर म्हणजे 24